राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 80वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. या वयामध्येही झपाटल्यागत समाजकार्याला वाहून घेणारे पवारसाहेब म्हणजे राजकीय वर्तुळात आणि पक्षासाठीही एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. अशा या नेत्याचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचवटी विभागातर्फे हिरावाडीमध्ये आगळ्या वेगळ्या उपक्रमानं साजरा झाला. विभागप्रमुख शंकरराव मोगळ यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक गजानन शेलार, शहर सरचिटणीस संजय खैरनार उपस्थित होते. शंकरराव मोकळ यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. प्रारंभी पक्षाच्या अर्थात मोकळ यांच्या कार्यालयाचं उद्घाटन समीर भुजबळांच्या हस्ते झालं. यावेळी सौ मोकळ यांनी पाहुण्यांचं औक्षण केलं. त्यानंतर पक्षाच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं. विशेष उपक्रम होता तो शरद पवार यांच्या वाढदिवसाचा. मान्यवरांच्या हस्ते पवारांच्या वया इतकेच म्हणजेच 80 केक कापून पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. समीर भुजबळ यांनी या उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त करताना शंकर मोकळ यांच्या कार्याचं कौतुक केलं. ते 26वा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत आणि हा रक्तदान शिबिराचा हा सप्ताह आहे आणि त्यानिमित्ताने शंकरजी मोकळ यांनी जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालयाचं उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला होता, रक्तदान शिबिरही ठेवलेलं होतं आणि त्याचप्रमाणे गोरगरीब इकडच्या आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांसाठी हा केक वाटण्याचा उपक्रमसुद्धा त्यांनी ठेवलेला होता. त्याचा जे आहे उद्घाटन जे झालेलं आहे आदरणीय शहराध्यक्ष रंजनजी ठाकरे, अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड व सर्व ज्येष्ठ नेते जे आहे ह्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले आहेत. मी शंकरजी मोकळ आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच समाजकार्य त्यांनी पुढे चालू ठेवावं. या उपक्रमापैकी एक होता रक्तदान शिबिर. महानगरपालिकेच्या बिटको हॉस्पिटलमधील रक्तपेढीच्या सहकार्यानं आयोजित या शिबिरात अनेकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. कोंडाजी आव्हाड आणि पद्माकर पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक रक्तदान शिबिराचा सप्ताह आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी काही आरोग्य शिबिरं पण आयोजित केलेली आहे. या ठिकाणी शंकर नाना मोकळ जे विभागीय अध्यक्ष यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यांनी या ठिकाणी एक कार्यालय राष्ट्रवादीचं कार्यालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याचं उद्घाटन या ठिकाणी समीर भाऊंच्या हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जो बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डचं पण उद्घाटन झालेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त 80 केक या ठिकाणी जे कापण्यात आलेले आणि पवारसाहेबांना शुभेच्छा देण्यात आलेले आहे. या ठिकाणी आमचे जे शंकरराव मोकळ आहे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. गेल्या 20 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या पंचवटीमध्ये चळवळ चालू आहे आणि ह्यावर्षी माननीय शरदरावजी पवार यांचा 80वा वाढदिवस असल्यामुळं त्यांचं कार्य ह्या देशाला अत्यंत आधारस्तंभ असल्यामुळं आम्ही या ठिकाणी स्वतंत्र पंचवटी विभागाचं जनसंपर्क कार्यालय आम्ही या ठिकाणी ओपनिंग केलेलं आहे. माननीय आमचे विभागाचे अध्यक्ष शंकरराव मोकळ यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम या आमच्या पंचवटीमध्ये चालू आहे. पंचवटीमध्ये ज्यावेळेला प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या 99 स्थापना झाली त्यावेळेला प्रथम नगरसेवक हा आम्ही 2000 म्हणजे 2 महिन्यामध्येच आम्ही प्रथमतः नगरसेवक आम्ही निवडून आणला आणि अत्यंत प्रभावीपणाने आमच्या ह्या पंचवटी विभागाचं नागपूरला ज्यावेळेला अधिवेशन झालं आमच्या राष्ट्रवादीचं त्यावेळेला आमचा सत्कार त्यावेळेला माननीय शरदरावजी पवार आमच्या ह्या लोकांचा सत्कार त्या ठिकाणी केला. याचा अर्थ असा की आम्ही पहिल्यांदा घड्याळ्यावरती आम्ही ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रथम नगरसेवक निवडून आणल्याबद्दल आणि ह्या पंचवटीमध्ये अत्यंत प्रभावीपणाने राष्ट्रवादीचं काम आमचे शंकर नाना मोकळ यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू राहील. कार्यक्रमास माजी नगरसेविका सुनीता शिंदे, संतोष सोनपसारे, धनंजय निकाळे, आर्यन मोकळ, पंचवटी विभागाचे कार्याध्यक्ष सचिन कालासरे, साहिल मोकळ, हरीश भडांगे, निलेश जगताप, चंद्रकांत कासार यांच्यासह पक्ष कार्यकर्ते, पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप खैरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता भांबरे, मोतीराम पिंगळे, रवी हिरवे, कैलास मुरलीहार, जगन्नाथ मंडलिक, आकाश पगार, बालचंद्र भुजबळ, सरिता पगारे, राहुल वारुळे, शंकर पिंगळे, माजी नगरसेवक समाधान जाधव, समाधान जेजुरकर, दुर्गाताई मोकळ, निखिल कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशानुज, नाशिक.